नमस्कार, आपण आज श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसक चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील 5व्या भागातील आधार या 19व्या लेखाचं वाचन करणार आहोत. जन्म झाल्यानंतर मनुष्याला जगण्यासाठी कुणाचा ना कुणाचा आधार हवाच असतो. मनुष्य आधाराशिवाय आपलं जीवन नाही जगू शकत. निराधार माणसांना जगण्यासाठी अनंत यातना व दुःख भोगावी लागतात. प्रसंगी त्यांना आपलं जीवन कार्य संपवावं लागतं. आधाराशिवाय मनुष्य संकुचित होऊन जातो, आकसून जातो. प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी जगाच्या पाठीवर कुणाचा तरी आधार हा हवाच असतो. जीवन ही एक साखळी आहे, ती एकमेकांवर अवलंबून आहे. काही काही गोष्टी या व्यक्तीला जन्मजात पार पाडाव्याच लागतात. आधार जसा हवा असतो तसा तो द्यावाही लागतो. जो आधार द्यायचा असतो ते आपलं जन्मजात कर्तव्य असतं. आपण मुलांना जन्म देतो तेव्हा त्यांना त्यांच्या पायावर उभं करेपर्यंत त्यांचं भरण पोषण करणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांच्यावर योग्य संस्कार करणं, त्यांच्यासाठी घराचं छत निर्माण करणं, त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करून त्यांचा प्रपंच उभा करून देणं हे पालकांचं, जन्मदात्यांचं म्हणजे आपलं आद्य कर्तव्य आहे. मुलांसाठी ही कर्तव्ये जी आई, वडील किंवा पालक कर्तव्य समजून पार पाडतात तेच त्या मुलांचे खरे पालक असतात. पालक या शब्दाचा खरा अर्थच हा आहे की जो असहाय्य मुलांचं जीवांचं भरण पोषण करतो, योग्य जीवन घडवतो, तो खरा पालक. अनेक लोक आंधळेपणाने मुलांना जन्म देत राहतात परंतु त्यांना त्या मुलांचं धड भरण पोषण करता येत नाही. त्यांच्या बाबतीत कुठलीच कर्तव्य जबाबदाऱ्या त्यांना पार पाडता येत नाही की हे केवळ वासनापूर्तीतून आपल्या मुलांना जन्म देत असतात. शरीराची वासना भागवता यांची अपत्ये त्यातून जन्माला येतात. परंतु त्या अपत्यांसाठी कष्ट करण्याची, श्रम घेण्याची यांना काही गरज वाटत नाही. काही काही वासनापीडित लोक अशा अनवरत संतती रस्त्यावर जन्मतःच टाकून देतात. मग समाज त्यासाठी निराधार बालकांच्या संस्था काढून त्यांचं भरण पोषण करतो. एकूण समाजाजवळ तरी सामुदायिक संवेदना शिल्लक असते, परंतु या मूर्ख वासनापीडित जनावरांना केवळ शरीराची भूक भागवणं तेवढं कळतं आणि नको असणाऱ्या जीवांना जन्म देऊन आयुष्यभर दुःखाच्या खाई ढकलण्याची कामं मात्र एक कामपिसात लोक करत असतात. अशा कामपिसाटांना फाशीची शिक्षा देखील कमी आहे. यांच्यानंतर आणखी काही निर्बुद्ध कामपिसाटांचा नंबर समाजात लागलेला असतो. त्यांना वडिलांची धनदौलत मिळते, त्यावर हे केवळ प्रपंच थाटतात. लग्न वगैरे गोष्टी उत्सवात आणि उत्साहात साजरा करतात, परंतु थाटलेल्या प्रपंचात मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना आधार देणं, त्यांच्या बाबतीतली कर्तव्य मनापासून पार पाडणं त्यांना कधीच जमत नाही. हे स्वतःच्या प्रपंचाला केवळ परवाना काढून समाजाची मान्यता घेऊन वासनापूर्ती करण्याचं साधन मानून जीवन जगत असतात. मग त्या वासनेतून जी अपत्य जन्माला येतात त्यांचं संगोपन, शिक्षण एकतर सरकारी सवलती घेऊन करायचं नाही तर कुणा अनाथ लगांच्या गळ्यात मुलांना टाकून पार पाडायचं, हे मात्र एखाद्या कामांधासारखे केवळ आपल्या आयुष्याच्या वासना भागवण्यात जीवन घालवत असतात. यांना रिकामे उद्योग भरपूर सुचतात. घरचं, घरातल्या लोकांचं काहीच हित करता येत नाही, परंतु दिखाव्यासाठी हे समाजसेवक बनायला निघतात. वरती आम्ही घरचं करत नाही परंतु समाजासाठी आम्ही स्वतःला वाहून घेतलंय असा नाटकी दिखावा करत जगभर फिरत असतात. त्यांना आपणच जन्म दिलेल्या अपत्याचं लक्षण करता येत नाही, त्यांना आधार देता येत नाही, असे हे दीडदंडीचे समाजसेवक समाजाचं काय हित करतील. समाजसेवा तर स्वतःपासून सुरू करावी लागते. जो अगोदर स्वतःला स्वच्छ करतो, निर्मळ करतो, त्याला स्वतः कसं सदाचाराने जगावं हे कळतं तोच इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकतो, त्यांना योग्य दिशा दाखवू शकतो. स्वतः नादानपणा करून घरातल्या लोकांचं रक्त शोषण करून त्यांच्या जीवावर मौज मजा करण्यासाठी आणि समाजात रिकाम तिकडे भटकायला मिळावं, टिवल्या बावल्या करायला मिळाव्यात म्हणून चार डोके जमवून त्यांच्या मागे पुढे भटकणं, त्यालाही माणसं समाजसेवेचं नाव देऊन लोकांच्या आणि घरातल्या माणसांच्या डोळ्यात धूळ फेकतात. यांचं त्यांच्या वासनांवरच नियंत्रण नसतं तर हे काय कुणाचे आधार होऊ शकणार. ज्या व्यक्तीला आपल्या पायावर उभं राहण्याची, कष्ट करण्याची हिंमत येते त्या व्यक्तीनं सर्वप्रथम स्वतःला स्वतःचाच आधार बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजकाल जगावर पालकांवर विसंबून आपली जीवननौका पार लावणं फार कठीण आहे. जग माणसांनी भरून गेलं आहे, गर्दीनं फुलून गेलं आहे, खाणारी तोंडं वाढली आहेत, अशा अपेक्षा वाढल्या आहे, ज्याला त्याला आपलीच भ्रांत पडली आहे. अशावेळी आपल्याला कुणाचा आधार मिळेल
आणि आपण आपलं आयुष्य सुखात जगू शकू या कल्पनेचं मूळ मनुष्यानं मनातून कायम झोपून टाकलं पाहिजे. जगाशिवाय भक्कम आधार देणाऱ्या दोन गोष्टी ईश्वराने प्रत्येकाकडे देऊन ठेवल्या आहेत. मनुष्य त्यांचा वापर करत नाही म्हणूनच तर तो परावलंबी बनून जातो किंवा लबाड तरी बनून जातो, कारण तो त्या ईश्वरदत्त दोन गोष्टींचा वापर करायला तयारच होत नाही. त्या दोन गोष्टी आहेत, एक आहे शारीरिक श्रम आणि दुसरी आहे बुद्धी. या दोन गोष्टी नसणारा मनुष्य जगाच्या पाठीवर शोधूनही आपल्याला सापडणार नाही. परंतु माणसं आपल्या या दोन दैवी शक्तींचाच योग्य वापर करायला प्रेरित होत नाही, त्यांची शक्ती अजमावून पाहत नाही. ज्यांना या दोन गोष्टी अवगत होतात त्या लोकांना जगात मग कुणाच्याच आधाराची गरज पडत नाही. जगाच्या पाठीवर ही माणसं जिथं जातील तिथं जमिनीतून लात मारून पाणी काढतील. मनुष्याला खाण्यापिण्याची चटक लागल्यानंतर तो जसा अन्नाच्या अधीन होऊन जातो, जिभेच्या अधीन होऊन जातो, तसाच तो एकदा आळस टवाळक्या यांच्या अधीन झाला की मग तो असंख्य जीवनाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींच्या अधीन होऊन जातो. त्याचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही, त्यामुळे तो आपल्या श्रमांचा आणि बुद्धीचा योग्य वापर आयुष्यभर करू शकत नाही. बुद्धी आणि श्रम या दोन्ही गोष्टींना शास्त्रोक्त शिक्षण देऊन त्यांना आपल्या अधीन करणं हेच जीवनातलं खरं यश आहे. ज्यांचं या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण असतं ती माणसं त्यांच्या आयुष्यात कष्ट करायलाही कधीच घाबरत नाहीत आणि बुद्धी चालवायलाही घाबरत नाहीत. या माणसांनाच जगात कोणा परक्या माणसांवर अवलंबून राहावं लागत नाही. जे लोक जिभेच्या शारीरिक वासनेच्या आळसाच्या तिवल्या बावलांच्या अधीन होतात ते आपली शारीरिक आणि बौद्धिक श्रमाची क्षमताच गमावून बसतात. त्यांच्या शरीरातील ही ऊर्जा विनाकारण नको त्या कारणासाठी खर्च होते, त्यातून त्या नैसर्गिक ऊर्जेचा त्यांना स्वतःला तर फायदा होतच नाही, शिवाय जगालाही त्यापासून काही फायदा होत नाही. झालंच तर त्या व्यक्तीचं स्वतःचंच पतन होतं, अधोगती होते. आपण रोज जे अन्न सेवन करतो त्यातून आपली शारीरिक व बौद्धिक ऊर्जा निर्माण होत असते, फक्त त्या ऊर्जेचा योग्य ठिकाणी योग्य कारणासाठी उपयोग करता येणं म्हणजेच ज्ञानी होणं. ते ज्ञान मिळवण्यासाठीच मनुष्यावर योग्य संस्कार होणं तसं योग्य शिक्षण देणं गरजेचं असतं. आपण आजच्या शिक्षण व्यवस्थेत जे काही शिकलो ते व्यावहारिक ज्ञानासाठी जरी उपयुक्त शिक्षण असलं तरी ते देखील मनापासून शिकून घेणं गरजेचं आहे. तत्पूर्वी आपल्या मनावर व अंतरात्म्यावर योग्य संस्कार करणंही तितकंच गरजेचं आहे. अंतरात्मा व मन यांना सदाचाराचं शिक्षण देत राहिलं तर ते निर्मळ आणि स्वच्छ होऊन जातात, ते कुठल्याही दडपणाखाली राहत नाहीत. मग जगात अशा शुद्ध मनाच्या शुद्ध आत्म्याच्या व्यक्तीवर जे काही संस्कार होतात ते निश्चितच समाजोपयोगी असतात, जनकल्याणासाठी उपयुक्त असतात. मग अशाच व्यक्ती घरादाराचा आणि जगाचा आधार बनून जातात. मनुष्याला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गोष्टींची गरज असते. जे आईवडील या मुलांना तीन गोष्टींची पूर्तता करू देत नाहीत त्या आईवडिलांचा त्या मुलांनी तत्काळ त्याग करावा, आपल्या हिमतीवर आपल्या कष्टावर जगण्याचा निर्धार करावा. ज्या गावात ही साधनं सहजासहजी प्राप्त होत नाहीत, कष्ट करूनही त्यात यश येत नाही, त्या गावाचाही मनुष्यानं तत्काळ त्याग करावा. जिथे आपल्या श्रमांना बुद्धीला चालना मिळते त्याचं योग्य मूल्यमापन होतं तिथेच मनुष्यानं आपलं वास्तव्य करावं. ज्या घरात करत्या करवत्या कष्ट करणाऱ्या व्यक्तीचं ऐकलं जात नाही त्या व्यक्तीच्या मनापासून घडणाऱ्या कार्यात विनाकारण वादविवाद घडवून विघ्न आणली जातात अशा मूर्ख लोकांचा त्या कर्मयोगी व्यक्तीने तत्काळ त्याग करावा. कधी कधी नवरा कमावणारा असेल तर बायको मूर्खासारखे वर्तन करून त्याच्या कामात विनाकारण विघ्न निर्माण करते. काही येत नसलं तरीही वादविवाद घालते, जगाचं ऐकते, परंतु ज्यानं आयुष्यभराचा आधार दिला त्याचंच ऐकत नाही अशा बायका सांभाळणं म्हणजे त्या कर्त्या पुरुषाला जन्मठेपच आहे. अशा बायका सांभाळण्यात त्याचाच मूर्खपणा आहे. काही ऐत खाऊ नवरे बायकांना कामाला पाठवतात, पोरांकडूनही कष्ट करून घेतात, त्या ऐत खाऊ माणसाजवळ राहण्यात खरोखरच कर्त्या माणसाचाच मूर्खपणा आहे. ज्या मुलांना त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगूनही ती मुलं ऐकत नसतील, खोटं बोलत असतील, तर त्या मुलांना आपण घडवण्यात कुठेतरी कमी पडतोय किंवा आपल्यातच काहीतरी दोष आहे हे निश्चित समजावं. जगाची माणसं वाईट कर्मात व्यसनात साथ देत नाहीत तीच माणसं आधारायोग्य असतात, परंतु जी माणसं वादविवाद वाढवायला प्रोत्साहन देतात, भांडण लावून द्यायला प्रोत्साहन देतात, जो आधार देतो त्याच्याबद्दल आपल्या मनात विष पेरतात, आपल्या वाईट कामाला प्रोत्साहन देतात, ती माणसं आपली खरी शत्रू असतात. परंतु
आपण वाईट वागत असलो तरी ते आपल्यालाच आधार देणाऱ्याने सहन करावं असं लोकांना वाटत असतं। अशी माणसं उपकार करणाऱ्या मनुष्यावरच उलटतात, आपला खोटारडेपणाचा इगो धरून त्याच्यावरच कुरघोडी करतात। आज जगात जो अन्नपाणी देतो, शिरावर छत देतो, वस्त्र देतो, कामकाज देतो, तोच केवळ आपला आधार असतो, त्याचेच खरे तर आपल्यावर उपकार असतात। तोच आपल्याला आपल्या हिताचा मार्ग दाखवतो, परंतु त्याच व्यक्तीबद्दल खोटं नाटं सांगून आपल्याला त्याच व्यक्तीविरुद्ध लढायला जे प्रोत्साहन देतात ते आपल्याला वरवर जरी आपले हितचिंतक वाटत असले तरी ते खरे आपले शत्रूच असतात। ते आपल्याला आपल्या खऱ्या आधारापासून अलिप्त करू पाहतात। यात त्यांना एकतर भांडण लावून देण्याचा विकृत आनंद मिळत असतो आणि दुसरं म्हणजे त्यांच्या मनातल्या मत्सराची तृप्ती होते आणि तिसरं म्हणजे यात त्यांच्या बापाचं काहीच जात नाही। जबाबदारी असते ती कर्म करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ माणसांवर। म्हणूनच आपलं कोण वर्ग कोण हे ओळखायचा जगातला सर्वात सोपा मार्ग। जो मनुष्य आपल्या पोटांबाड्याची शेताची उदरनिर्वाहाची काळजी घेतो आणि त्या दिशेने जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरच डोळे झाकून विश्वास ठेवावा, भलेही तो तुमच्यातले दोष दाखवू द्यात। जो दोष दाखवून ते दोष तुमच्यातून काढू इच्छितो तोच तुमचा खरा हितचिंतक असतो, तर जो दोष न दाखवता दोषांकडे डोळे झाक करून ते दोष वाढवण्यात जो रस घेतो तो त्या व्यक्तीचा खरा शत्रू असतो। जगाच्या पाठीवर कर्तव्याला जागून कुणाची जबाबदारी स्वतःवर घेऊन इतरांचा आधार बनणारी माणसं थोडी आहेत, परंतु ती ओळखता न येणं हे केवळ या मूर्खांचंच दुर्दैव आहे। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि स्वराक्षर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा। धन्यवाद।